सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना, भाऊ बहीण विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या सर अक्कलकोट. आपण सर्वांनी UGC NTA नेट परीक्षा 2022 या परीक्षेची तयारी आपण करीत आहात. तुम्हाला या परीक्षेत यश मिळाला पाहिजे. तुम्हाला यश मिळणारच. तुम्हाला यश मिळण्यासाठी मीही खारुताईचं वाटं उचलणार आहे. वेगवेगळ्या राज्यात पेपर दिल्यानंतर मला मिळालेले एक अनुभव, ज्ञान नव्हे, ज्ञानापेक्षा मला अनुभव मिळाले. त्या अनुभवाच्या सहाय्याने मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाने काही कॉन्सेप्ट परीक्षेच्या संदर्भात मी सांगणार आहे. तर आजचा मला जो विषय आहे, पेपर क्रमांक 1 टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, या पेपरातील पहिलं प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन कौशल्य. ओके, तुम्हाला ह्यापूर्वी मी सांगितलं, अगोदर तुम्ही सिलेबस एकदम व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या सिलेबसप्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट इथे एक्सप्लेन करून सांगतो. आज मी तुम्हाला टीचिंग म्हणजे पहिला जो प्रकरण आहे अध्यापन कौशल्य, या प्रकरणातील एक सब पॉइंट्स आहे टीचिंग कॉन्सेप्ट, CONCEPT कॉन्सेप्ट, म्हणजे अध्यापन, अध्यापनाची संकल्पना काय असतो. माझं हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% 2 मार्क तर मिळणार. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 किंवा 4 मार्क तुम्हाला मिळतच असतो आणि मिळायला पाहिजे, ह्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवतो. फक्त माझ्या भाषेवरती तुम्ही फोकस करू नका. मी काय सांगतो, माझा जो भावना आहे, माझा जो कंटेंट आहे, त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही जे मी सांगतोय ना ते ऐकून घ्या एकदा दोनदा, त्यानंतर ते समजून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्ही एका कागदावरती, एका पॉईंट्सवरती, एका नोटबुकवरती लिहा सगळं संकल्पना आणि त्यानंतर मी लिहिलेलं जो पुस्तक आहे पेपर क्रमांक 1 ते पुस्तक एकदा व्यवस्थित वाचन करा. आणि हे कॉन्सेप्ट झाल्यानंतर ह्या कॉन्सेप्टच्या खाली जे काही प्रश्न आहे पुस्तकमध्ये ते सर्व प्रश्न तुम्ही वाचन करा. विश्वास असेल तरच हे करा. ओके, आणि करत असताना पूर्ण केलं तरच तुम्हाला वाट सापडतो. हे जे ऑलरेडी नेट सेट आहे, केवढं मोठं डोंगर आहे. खूप लोकांनी म्हणतात हार्ड आहे, खूप कठीण आहे, पास होत नाही. अगदी बरोबर आहे, परंतु मला जेव्हा ह्या मोठं वाट पार केल्यानंतर मला दुसरा वाट सापडलेलं आहे, तो म्हणजे सोपा मार्ग. आता तो सोपा मार्गाने तुम्हाला मी घेऊन जाणार आहे यशापर्यंत. नक्कीच तुम्ही या माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत आहे. चला पहिल्यांदा विषय घटक समजून घेऊया. जेवढं सांगतो तेवढंच तुम्हाला यायलाच पाहिजे. पहिला कन्सेप्ट आहे अध्यापन. आपण उद्या हे परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षक होणार आहोत, प्राध्यापक होणार आहोत, लेक्चरर होणार आहोत, प्रोफेसर होणार आहोत. ओके, अंगणवाडी टीचर जे आहेत किंवा प्राथमिक शिक्षक जे आहेत, माध्यमिक शिक्षक, ज्युनियर कॉलेज शिक्षक आणि प्राध्यापक, हे सगळ्यांचं कार्य एकच आहे, मुलांना शिकवणे, विद्यार्थ्यांना शिकवणे. मग आई वडिलांचं पण म्हणजे मुलांना शिकवत असतात घरी, मुलांना मार्गदर्शन करत असतात, समाजसुद्धा मुलांना मार्गदर्शन करत असतात, समाजसुद्धा मुलांना शिकवत असतात, कारण आपण या समाजामध्ये राहतो. चला एक्झॅक्ट अध्यापन म्हणजे काय, टीचिंग म्हणजे काय, जे पेपरमध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारलेत ना ते सगळं ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगतो. एवढं जरी तुम्हाला लक्षात आलं तरी तुम्ही पेपर खूप छान पद्धतीने सोडवताय. सगळं पाठ पाठ करत बसू नका, व्यवस्थित समजून घ्या. किंवा पाठ करणे हा लर्निंग नाही, पाठ करणे हा शिकवण नाही. अध्यापन म्हणजे बघा, आता तुम्हाला सांग डायरेक्ट विषयाकडे येऊ. टीचिंग म्हणजे अध्यापन करणे. टीचिंग मीन्स विषय शिकवणे. टीचिंग मीन्स विषय विश्लेषण करून सांगणे. टीचिंग मीन्स मुलांना प्रेरणा देणे. टीचिंग मीन्स मुलांना मार्गदर्शन करणे.
टीचिंग मीन्स विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यामध्ये असलेले चांगलं कौशल्य बाहेर येण्यासाठी मदत करणे. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक विचार निर्माण करण्यासाठी मदत करणे. शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांना काय करू प्रोत्साहित करणे. शिकवणे म्हणजे विद्यार्थी मनामध्ये राष्ट्राभिमान, देशाभिमान, भाषा अभिमान, कौटुंबिक अभिमान, त्यांच्या गावातील अभिमान हे आणि प्रपंचिक अभिमान. आपण प्रपंच म्हणजे पूर्ण, हा एंटायर वर्ल्ड, वर्ल्ड इज माइन, हा पूर्ण जग हा माझा आहे, जग हा माझं कुटुंब आहे, हे संकल्पना मुलामध्ये रुजवणे म्हणजे अध्यापन करणे. मग अध्यापन म्हणजे मुलामध्ये असलेले नेगेटिव्हिटी काढून टाकणे म्हणजे अध्यापन करणे. मुलामध्ये नैराश्य जो आहे, डिप्रेशन जो काढून टाकणे म्हणजे अध्यापन करणे. मुलं सतत समाधानी राहिलं पाहिजे हे शिकवणं म्हणजे अध्यापन होय. उद्या आपण हे नेटसेट परीक्षा पास झाल्यानंतर नोकरी नाही मिळालं तर असं करत बसायचं नाही. आपण जे कौशल्य घेतलो त्याच्याप्रमाणे आपण लाईफ लीड केला पाहिजे. आपण जसं आपल्या समोर येतील घटना, जसं आपल्या समोर वेळ येतील त्या वेळेला तोंड देणं म्हणजे शिकवणं होय. चांगलं असताना सगळ्यांनी चांगले असतात, पण जेव्हा वाईट काळात तुम्ही स्टेबल राहिलं तरच तो एक्झॅक्ट गुड टीचिंग. अध्यापन बघा, पुन्हा एकदा अध्यापन हे सगळं संकल्पना तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पेपरमध्ये हेच विचारतात अध्यापन, अध्यापन एवढे शब्द देऊन पुढं डॅश 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 खाली चार ऑप्शन. विषय ज्ञान समजून सांगणे, विषय एक्सप्लेन करून सांगणे, विद्यार्थ्यामध्ये बौद्धिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक विकास करणे, विषय पाठांतर करणे. बघा ह्याच्यामध्ये टीचिंग कोणतं नाही तर विषय पाठांतर करणे हे येत नाही. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या. हे ह्याला म्हणतात अध्यापन. ओके, आता अध्यापन साधं टीचिंगचा सहज अर्थ आपण समजून घेतलो. आता टीचिंग ॲप्टिट्यूड अजून एक शब्द आहे. ॲप्टिट्यूड पुन्हा हा प्रश्न विचारले होते पेपरमध्ये. ॲप्टिट्यूड म्हणजे काय हा प्रश्न होता. ॲप्टिट्यूड म्हणजे कौशल्य, ॲप्टिट्यूड म्हणजे स्किल्स, स्किल्स म्हणजे कौशल्य. आता कौशल्य म्हणजे नेमकं काय हो. प्रत्येकाकडे एक एक कौशल्य असतो. क्रिकेट खेळत असताना द वॉल म्हणून आपण ज्यांना संबोधलं जातो, राहुल द्रविड सर, स्किल काय आहे म्हणजे आउट व्हायचं नाही, रन काढायची ते गरज नाही, आउट होत नाही ना, हा एक स्किल आहे. आणि आपलं हे कोण आडवा तेवढा मारणार, वीरेंद्र सेहवाग सर, त्यांच्याकडे काय स्किल आहे, आलं की फक्त हाणायचं, आउट होऊ दे न होऊ दे, दन 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 मारणं, हा त्यांचा स्किल आहे. अमिताभ बच्चनचं बोलण्याचीच कौशल्य आहे त्यांच्याकडे, स्किल्स आपण म्हणतो. प्रत्येकाकडे एक एक स्किल असतोच. राणू मंडल बघा, तिच्याकडे काय कौशल्य आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एक कौशल्य असतो. डान्स करायचे एक कौशल्य आहे, गाणं म्हणायचे एक कौशल्य आहे, लिखाण्याचे एक कौशल्य असतो, बोलण्याचे कौशल्य आहे. भाईओर भाईओ असं बोलल्यानंतर पूर्ण देश हादरून गेले, तमाम माझ्या असं बोललं की मग पूर्ण. बघा तुमचं बोलण्याची कौशल्य किंवा काम करण्याची कौशल्य. कौशल्यमध्ये दोन प्रकार, ॲप्टिट्यूड म्हणजे ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजे शक्तिशाली, सामर्थ्य म्हणजे तुमच्यामध्ये असलेले एक स्ट्रॉंग पॉवर आपण म्हणतो, पोटेन्शियल. काय त्यांच्यामध्ये सामर्थ्य हो, म्हणजे सामर्थ्य म्हणजे आता बघा एक एकाला दोन दोन दहा दहा किलो तो उचलतो, काय सामर्थ्यवान आहे. एक एक दोन दोन तास लक्ष देतो, काय सामर्थ्य आहे. एक एक फक्त खातो, चार चार पाच पाच चपाती खातो, काय स्टॅमिना हो, काय सामर्थ्य हो. एक एक झोपतो ना, एवढं झोपतो, काय त्याला स्टॅमिना. सामर्थ्य जो आहे तुमच्यामध्ये, सामर्थ्य काय. मला बघतो काय येणार, सगळीकडे जाऊन फिरलो बघ, जम्मू काश्मीर, आसाम, इकडे केरळ, काय स्टॅमिना असेल, काय ॲबिलिटी असेल, काय कौशल्य, काय येडा आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये येडा पण असतो ना, त्यांच्यामध्ये खूप सामर्थ्यशाली आपण म्हणतो. पोटेन्शियल इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन देर इज अ बेस्ट पोटेन्शियल, जेव्हा आउटकम होतो ना तेव्हाच खूप मोठं काम होत असतं. आलं गेलं, आलं खालं पिलं गेलं बोंबलं, ते काय, दिस इज ऑर्डिनरी प्रोसेस. बी द
बेस्ट पर्सन, अध्यापन म्हणजे कौशल्य वाढविणे, सामर्थ्य वाढविणे. ऍप्टिट्यूड मीन्स ऍबिलिटी ऑर स्किल. मग ऍबिलिटी मध्ये दोन प्रकार आहे. एक आहे जन्मजात ऍबिलिटी तुमच्यामध्ये आलेला असतो, जन्मनल की तुमच्यामध्ये तो गुण असतोच, जन्मजात गुण म्हणतो त्याला. त्याला काय शिकवायची गरज नाही तरी सुद्धा तो जबरदस्त म्हणजे त्याच्यामध्ये तो कौशल असतो. काय पेंटिंग करतो सर, ते कुठंही शिकला नाही तरी सुद्धा तो पेंटिंग करतो बघा. तो इन ॲप म्हणजे इनबॉर्न ॲबिलिटी. रानू मंडला काय किती छान गाणे म्हणतात, रेल्वेमध्ये भिकारी होती ती, एवढं छान गाणे बोलल्यानंतर आपले सगळे इंडियन्स लोक खूप भावनिक, त्याला लई उचलून घेतलो आम्ही, बेस्ट. आणि खूप श्रीमंत झाल्यानंतर पुन्हा गडबड केली, पुन्हा आहे त्याच्याकडे टिकून ठेवण्याची कौशल्य त्याच्याकडे नाही, पण गाणे म्हणायची जो कौशल्य आहे ना, यस दिस इज इनबॉर्न ॲबिलिटी म्हणतात. जे ती तिच्यामध्ये तो होता, गाणे म्हणायची तो कौशल्य तिच्यामध्ये होती. अजून एक आहे, आपण हार्डवर्क करून 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 मग तो शिकतो, त्याला ॲक्वायर्ड ॲबिलिटी म्हणतात, त्याला प्रयत्न करून शिकलेले गुण असे म्हणतात. तुम्ही ते साधनं करून मिळवायला पाहिजे. असे दोन प्रकार आहे. तर टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन कौशल्य. काही शिक्षक खूप जबरदस्त मुलांना शिकवतात, ते कॉलेजला न जाता किंवा तो कन्सेप्ट आपण काय म्हणतो ते न शिकवता, म्हणजे ते स्वतः न कुठंही ट्रेनिंग न घेता चांगले शिकवतात, आणि काही ते ट्रेनिंग घेऊन मुलांना शिकवतात. मग ठीक आहे, आपण आता अध्यापक आहोत, ओके, टीचर 100% टीचर होणार असेल तरच हे व्हिडिओ पहा, प्रोफेसर होणार असेल तर हे बघा, नाहीतर तुम्हाला व्हायचं आहे कुठलं काय व्हायचं आहे तुम्हाला, कंडक्टर व्हायचं आहे, ड्रायव्हर व्हायचं आहे, किंवा डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं, दुसरं काय व्हायचं असेल तर हे कशाला बघायचं. डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम. खरंच हे करायचं असेल तरच हे व्हिडिओ पहा आणि ह्या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे तुम्ही, ओके. चला मग काय, अध्यापन म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, ओके. आता मुलांना आपण काय देतो, शिक्षण. मग शिक्षणला इंग्रजीमध्ये एज्युकेशन असे म्हणतात. एज्युकेशन, प्लीज रिमेंबर, EDUCATION, एज्युकेशन. एकदा पेपरमध्ये जम्मूच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे, एज्युकेशन हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, लॅटिन भाषेतून आलेला आहे. पुन्हा हाच प्रश्न उत्तराखंडच्या सेट एक्झाममध्ये, एज्युकेशन हा शब्द लॅटिन भाषेच्या कोणत्या शब्दापासून उत्पत्ती झालेले. एज्युकेयर, एज्युकेयर मीन्स EDUCARE, एज्युकेयर. अहो हाच प्रश्न आंध्राची सेट एक्झाम. एज्युकेयर म्हणजे काय, एज्युकेयर मीन्स टू ब्रिंग अप. टू ब्रिंग अप म्हणजे काय, वाढवणे, वाढ करणे. आता लहानसं एखादं आपण प्लांट सशी म्हणतो, आपण झाडाची लहान जो आहे प्लांट, ते आपण मातीत पेरल्यानंतर त्याला पाणी देणे, त्याला रक्षण करणे, त्याला थोडं हवा यायला थोडं मदत कर, त्यानंतर ते लहान असलेले प्लांट्सला आपण मोठा करायचं, त्याला वाढवायचं. म्हणजे टू ब्रिंग अप, एज्युकेअर म्हणजे टू ब्रिंग अप. हा प्रश्न विचारलेला होता. प्रश्न आहे ना, एवढं सोपे विचारतात सेट आणि नेट परीक्षेमध्ये, खूप अवघड अवघड म्हणतो. का अवघड, आम्ही खूप वाचन केल्यानंतर अवघड वाढतो. खूप वाचन करायचं नाही, क्वालिटी रिडिंग, थोडं खायचं आणि थोडं म्हणजे चांगलं खायचं आणि थोडं खायचं, समजून घ्यायचं. डायजेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तो कन्सेप्ट समजून घेतला की प्रश्न कसंही विचारू द्या. आता प्रत्येक राज्यात जाऊन जर मी नापास झालो असतो, प्रत्येक राज्यात जाऊन मी मार खाऊन आलो असलो तर मी कशाला गेलो असतो, नाही ना. प्रत्येक राज्यात जाऊन मी पास झाल्यानंतरच इथून उड्या 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 मारत मी तिथंपर्यंत गेलो. का, दॅट इज अ कॉन्फिडन्स, ओके. आता एज्युकेशन मीन्स, एज्युकेशन हा शब्द, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, एज्युकेशन हा शब्द लॅटिन भाषातून आलेला आहे, लॅटिन भाषेच्या एज्युकेअर या शब्दापासून आलेला आहे. एज्युकेअर म्हणजे टू ब्रिंग अप, वाढ करणे, ओके. आता वेगवेगळ्या विचारवंतांनी, आता उद्या तुम्ही पण एक मोठा विचारवंत होणार आहे, पण आता नाही. आता तुम्ही सांगितलं की तुमचं वाक्य कोणी ऐकणार नाही, कारण त्याला एक दर्जा पाहिजे, ओके. तुमचंही नॉलेज तेवढाच असतो, फक्त ते अनुभव जास्त. आता ग्रेट व्यक्ती कोण, हे मी जे 10 नावं सांगतोय ना, त्या 10 व्यक्तींचं नावं तुम्ही पूर्णपणे ऐका, लक्षात ठेवा, आणि त्यांनी टीचिंगबद्दल, अध्यापनाबद्दल कोणत्या शब्दात व्याख्या सांगितलेले हे लक्षात ठेवला पाहिजे. तो पहिला व्यक्ती येतो स्वामी विवेकानंद. यस,
स्वामी मी खूप भाग्यशाली म्हणतो, कारण जेव्हा मी पश्चिम बंगालचे सेट एक्झाम दिल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या समाधीस्थळ तिथं बेलूर मठ म्हणून आहे, काळी तिथं एक हुगळी म्हणून एक नदी आहे, रिव्हर, त्या नदीच्या पाठीमागे एक काळी मंदिर आहे, काळिका देवी, त्याच्या समोर हे बेलूर मठ स्वामी विवेकानंदांचा तो समाधीस्थळ. मी जाऊन तिथं जाऊन आलो, दर्शन घेतलो, सेट दिलं आणि ते हे दर्शन घेतलं. आता स्वामी विवेकानंदांनी कोणतं व्याख्या सांगितलेलं आहे पूर्णपणे लक्ष द्या, कारण हा पेपरमध्ये विचारलेले होते, खूप वेळा विचारलेले होते. प्रश्न विचारत असताना काय विचारतात, स्वामी विवेकानंदांनी अध्यापनबद्दल टीचिंगबद्दल कोणत्या शब्दात व्याख्या सांगितलेला आहे असा प्रश्न, किंवा अध्यापनाची व्याख्या वर देऊन खाली काय म्हणतात, हा व्याख्या कोणी सांगितलेला आहे, गांधीजींनी, आंबेडकरांनी, का APJ अब्दुल कलाम सर, का स्वामी विवेकानंद. म्हणून सगळ्यांचा उद्देश, सगळ्यांचा सार एकच आहे, फक्त शब्द त्यांनी वेगवेगळ्या रीतीने मांडलेले आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन, द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टेड इन द मॅन इज कॉल्ड टीचिंग. इंग्रजी तेवढं कळत नाही, मराठीमध्ये सांगा की ओके, आता मराठीमध्ये सांगतो तुम्हाला काय म्हणतात त्यांनी, मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टेड इन द मॅन. अहो इंग्रजी कोणा, मराठी सांगा. हा ओ मराठी म्हणजे काय नाही, व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि आम्ही, आम्हाला व्यक्ती म्हणतात, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ऑलरेडी ज्ञान आहे, तो ज्ञान फक्त बाहेर काढणे, त्या ज्ञानाला प्रकटीकरण करणे, ज्ञानाला सर्वासमोर आपण काय म्हणतो प्रकट करणे, मॅनिफेस्टेशन, शो करणे, दुसऱ्यांना दाखवणे. मुलामध्ये ऑलरेडी परफेक्ट नॉलेज आहे, तो परफेक्शन आहे, तो संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये आहे, तो संपूर्ण ज्ञान बाहेर काढणं म्हणजे अध्यापन होय. विद्यार्थीमध्ये एक कौशल्य, एक ज्ञान आहे, परिपूर्णता आहे, आपण काही त्याला शिकवायची गरज नाही, ऑलरेडी तो डॉक्टर आहे, फक्त त्याला 12वी होईपर्यंत, एकदा तो MBBS कोर्स केला की तो झाला, तो MBBS होऊन आला, तो डॉक्टर आहे. जे काय असतो त्याच्यामध्ये तर नॉलेज आहे, गरज नसलेल्या नॉलेजला आपण तिथंच बाहेर काढून टाकणे आणि चांगलं नॉलेजला बाहेर काढणे. काय आहे तो व्यक्तीमध्ये, तो इंजिनिअरिंग दडलेला आहे का, ते शिक्षक आहे काय, तो शेतकरी आहे का, तो सैनिक आहे, त्याच्यामध्ये तो आहे, तो नॉलेज, तो विज्ञानी आहे, विज्ञानासाठी, किंवा ड्रायव्हर आहे, किंवा कंडक्टर आहे, किंवा काय आहे, तो नॉलेज त्यांच्यामध्ये आहे, फक्त काय नॉलेज आहे ते बाहेर काढून दाखवणं म्हणजे अध्यापन होय. कृपया लक्ष द्या, म्हणजे हे शिक्षकाची कामं, मग आत काय आहे आपण दुसरंच आपण दाखवलं तर ते काही उपयोग होणार नाही. आत त्याला काय, आत काय आहे हे कौशल्य वेगळं आहे, आणि बाहेरनं आपण पेस्ट वेगळंच लावलं तर तो काय जीवनात यशस्वी होत नाही, पैसा कमवेल परंतु पुन्हा असंच होऊन जाईल, नको. म्हणून त्यांच्यामध्ये काय कौशल्य आहे ते बाहेर काढा. द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टेड इन द मॅन इज कॉल्ड टीचिंग. हा अध्यापन, ओके, समजलं, समजून घ्या, नाहीतर पुन्हा माझं एकदा पुस्तक वाचन करा, ते नोटबुकमध्ये लिहा. आणि दुसरं, महात्मा गांधीजी, आपल्या देशाला स्वतंत्र आणून दिलेले महात्मा गांधीजी, गरीब माणूस काय म्हणतो बघा, फादर ऑफ नेशन. विद्यार्थ्यामध्ये अनेक गुण असतात, अनेक चांगले गुण असतात, त्या चांगल्या गुणामध्ये सर्वोत्तम गुण, चांगल्यामधलं सर्वात सद्गुण, ते गुण तुम्ही बाहेर काढा म्हणजे त्याला अध्यापन होय. अध्यापन म्हणजे विद्यार्थीमध्ये असलेले अनेक गुणापैकी सर्वोत्तम गुण कोणता आहे तो गुण बाहेर काढणं म्हणजे अध्यापन होय. तो जबरदस्त रनिंग करणार आहे, त्याला आपण घेऊन गणित सोडवू, त्याला तू गणिताचे मास्टर हो म्हटलं पडून जाईल, गणित सोडून पडून जाईल, अजिबात नको. काय करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय, कोणतं गुण आहे, सगळ्यामध्ये सगळं गुण असतो बरं का, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये सगळं गुण, त्या गुणामध्ये कुठलं गुण चांगलं आहे ते थोडं गुण बाहेर घ्या ना, त्याला डेव्हलप करा, नाहीतर काय होतो, लहान मुलांना सगळं शिकवतं,
स्विमिंग शिकवतो, तबला शिकवतो, म्युझिक शिकवतो, डान्स शिकवतो, रांगोळ शिकवतो, खाणं शिकवतो, अभ्यास घेतो, गणित घेतो, बॉम्बल त्याला काय काय नको रे बाबा, त्याला आई वडील आहे की काय असं होतं नाही. ते सगळ्यात कौशल्यमध्ये असेल, त्यांच्यामध्ये गुण थोडं थोडं आहे, तरी त्या गुणामध्ये एक गुण खूप इंटरेस्टिंग असतो. ते कोणता गुण आहे ते बघा. आता तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तसंच आहे, गणित अवघड आहे ना, नको रे बाबा दुसरा विषय घेऊन तू पुढं जा. तुला इंग्रजी बोलता येत नाही का, मराठी तर बोलता येतो का, तू मराठीमध्ये तू प्रगती कर. तुला काय येतो बा, तुला शिकवाय म्हणजे तुम्हाला वेगवेगळं वेगवेगळं काम आहे, कुठलं काम चांगलं येतो ते कामामध्ये तुम्ही घ्या. शेवटी काय, आपण व्यवस्थित राहणं हा महत्त्वाचा आहे, समाधानी राहणं हा महत्त्वाचा आहे. शिक्षणाची उद्देश तोच आहे, व्यवस्थित सेटल राहणे, समाधानी राहणे, सुखी राहणे. दुसऱ्यांचं चांगलं झालं तरी पोट दुखू नये, दुसऱ्यांना दुःख झालं तर आपल्याला हसू येऊ नये, दुसऱ्यांना थोडं दुःख झालं तर आपल्याला थोडं असं होऊ नये असं वाटलं पाहिजे, तरच आपण माणूस. नाहीतर नाहीतर माणूसच नाही राक्षस. चांग यू शुड रिॲक्ट, यू शुड बी अ सेन्सिटिव्ह पर्सन. हां, सेन्सिटिव्हच नसेल तर काय उपयोग हो, कितीही मार्ग घेऊन काय, कितीही मार्ग घेतला तरी बोंबलं कोणी कोणाला विचारत नाही. ए जा राहिलंय तुला हे विचार आहे का, मला किती जण म्हणाल ए नेडशॉट ती एवढं वेळ पास झालं काय, आम्हाला काय उपयोग येतात असं बोलवतं. ठीक आहे, ते बोलणार बोलू, पण जेव्हा थोडं वेळ आल्यानंतर आपण आपण थोडं तरी मदत केला पाहिजे सगळ्यांना. ओके, एनी हो, पहिल्यांदा काय सांगितलो, स्वामी विवेकानंदांचा अध्यापनाची व्याख्या. दुसऱ्यांदा महात्मा गांधीजी, मुलामध्ये असलेले अनेक गुण, त्या गुणामध्ये सर्वोत्तम गुण बाहेर काढणं म्हणजे अध्यापन होय. आता तिसरा व्याख्या आपलं कोण, रवींद्रनाथ टागोर, ज्यांनी आपल्याला नोबेल अवॉर्ड आणून दिले 1913 गीतांजलीला. मग रवींद्रनाथ टागोर सरांनी काय म्हणतात बघा. रवींद्रनाथ टागोर यांनी अध्यापनाबद्दल सांगितलेली व्याख्या, द सेल्फ रियलाय टीचिंग मीन्स सेल्फ रियलायझेशन. सेल्फ रियलायझेशन म्हणजे आत्मसाक्षात्कार. मग आत्मसाक्षात्कार म्हणजे सेल्फ, सेल्फ म्हणजे स्वतःमध्ये असलेले चांगले गुण काय आहे, स्वतःमध्ये असलेले अवगुण कोण आहे हे ओळखणे म्हणजे सेल्फ रियलायझेशन. तुम्ही कोण आहे ओळखा, तुम्ही तुम्हाला कोणते विषय चांगला वाटतो. आता नेटशेट देत असताना 10 आहे, ओके, 10 तुम्हाला ओळखता पाहिजे. गणित येतो का येत नाही, टीचिंग ॲप्टिट्यूड येतो का येत नाही, कॉम्प्युटर येतो का येत नाही, सगळ्यामध्ये तुम्ही ओळखून घ्या चांगलं कोणतं आहे आणि अवघड कोणतं आहे. मला गणित, डाटा इंटरप्रिटेशन हे येतच नाही, मग येत नाही म्हणून माझे रिझल्ट थांबलेत का, नाही. सगळं फोन केलं की मला ते येत नाही, हो गणित येत नाही, अरे बाबा ते सोड, तुला काय येतो, मला काहीच येत नाही अजिबात नको, काहीतरी यायला पाहिजे, आला तरच हे आपण पेपर पास होतो. मला काही येत नाही हो सर कसं करू, मग येत नसेल तर शिकायचं. कुठलं शिकायचं, आवडीचं टॉपिक अगोदर शिकवायचं. तर कृपया आवंत झालं, आता विषयाकडे येऊ. रवींद्रनाथ टागोर सर सांगतात की सेल्फ रिअलायझेशन मीन्स टीचिंग. जेव्हा आपण शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर विद्यार्थीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये तो आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, ते स्वतःला समजून घ्यायला पाहिजे, मी कोण आहे, माझ्याकडे काय कौशल्य आहे, माझं काय परिस्थिती आहे, मी कुठं राहतो, मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे. त्यांना थोडं सेल्फ रिअलायझेशन झालं तरच तो पुढं जातो. तुम्हाला नेटसेट करायचं, थोडं तरी सेल्फ रिअलायझेशन व्हायला पाहिजे. उगा फॉर्म सुटलं की फॉर्म भरायचं, पुन्हा एखाद्या कॉलेजमध्ये जायचं, 5,000 देतात, 3,000-4,000 देतात, सकाळपासून संध्याकाळपासून उगं राब राब राबवायचं, कामं करायचं. ते म्हणतात शेवटी आपलं काम करून झाल्यानंतर ह्यांना काही येत नाही म्हटलं तर पुन्हा टेन्शन घ्यायचं आपण, नाही अजिबात तसं करायचं नाही. सेल्फ रिअलायझेशन करून घ्या, एकदा करायचं ठरवलं ना, आत्मसाक्षात्कार खूप महत्त्वाचा आहे. हे अध्याप हे शिक्षकांची कामं आहे, हे प्रोफेसरची कामं आहे, हे अध्यापकाची कामं आहे, आई वडिलांचं पण काम आहे. मुलांना साक्षात करू द्या, काही परिस्थितीची जाणीव व्हायला पाहिजे, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. मग तुम्हाला परिस्थिती जाणीवच होत नसेल, काय होत आहे हे समजत नसेल तर मग काय उपयोग ना. उगा गर्दीमध्ये राहणे, गर्दीमध्ये येणे, गर्दीमध्ये जाणे अजिबात नाही. ज्यांना सेल्फ रिअलायझेशन झालं तोच व्यक्ती खूप आपण काय म्हणतो एक व्यवस्थित समाधानाने ह्या समाजामध्ये जगत आहे. ओके, सेल्फ रिअलायझेशन हा हे व्याख्या तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या. आता चौथा व्याख्या ह्याने आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा,
काय व्याख्या आहे का महामानव, त्यांचा व्याख्या असा आहे की अध्यापन म्हणजे, टीचिंग म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी विच इज बेस्ड ऑन जस्टिस अँड इक्वॅलिटी प्रिन्सिपल. आता आंबेडकर सांगतात की अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना आपण शिकवत असताना, कारण विद्यार्थी हा समाजाचा एक घटक आहे, तो समाजामध्ये राहतो, तर विद्यार्थ्यांना आपण असं शिकवलं पाहिजे की आपण शिकवलेलं सगळं घटक न्याय, न्याय म्हणजे जस्टिस, न्याय त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तो समानता, समानता आणि न्याय या दोन्ही तत्वावर समाजाची नवनिर्मिती करणे म्हणजे अध्यापन होय. विद्यार्थी हा समाजाचा घटक आहे, आजचा विद्यार्थी, प्रत्येकाने विद्यार्थ्यांना आपण शिकवत राहिलो चांगल्या रीतीने तर तो इक्वॅलिटी बेसिकवर, समानता, सगळ्यांनी समान आहे, स्त्री पुरुष समान आहे, कुठलाही जात भेद नाही, सगळ्या म्हणजे समानते ह्या ह्या तत्वावर आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सेटनेट झाल्यानंतर तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळाला पाहिजे, फुकट नोकरी मिळाला पाहिजे. फुकट मिळतो, फुकट मिळतच नाही, राहू दे फुकट मिळू दे, पैसे मिळू दे, ते दुसरा विषय आहे. म्हणजे समाजामध्ये न्याय मिळाला पाहिजे, न्याय आणि समानता या दोन्ही तत्वाच्या आधारे समाजाच्या नवनिर्मिती करणे म्हणजे अध्यापन होय. पूर्वी काळात थोडं कास्टिझम होतं, पूर्वी काळात असं जस्टिस इनजस्टिस होता, आता पण आहे ना, आता तर भरपूरच आहे, पण येणे हो आंबेडकरांचं व्याख्या असं सांगतात की समाज, समाजाचा नवनिर्मिती करणे कोणत्या घटकाच्या आधारित, तर समानता आणि न्यायबद्ध घटकाच्या आधारे. हा लक्षात घ्या ह्यांच्या पूर्णपणे व्याख्या. आणि नेक्स्ट पहिल्यांदा स्वामी विवेकानंद झाला, महात्मा गांधीजी झाले, त्यानंतर ह्याने आपलं रवींद्रनाथ टागोर झाले, आता कोण आंबेडकर, त्यानंतर राधाकृष्णन, ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर राधाकृष्णन सांगतात की बंधनातून मुक्त करणे, विद्यार्थ्यांना बंधनातून मुक्त करणे म्हणजे शिकवणे होय. मुलाला जर आपण बंधनातून फ्री केलं तर उड्या उड्या माकडासारखं उड्यांवर कुठंतरी जातील असं आपण आई वडील असं म्हणतो. नाही नाही, त्यांचा तो तत्वच असा नाही. मुलांना प्रेशर, हां तू नीट परीक्षा पाहायला सोयला पाहिजे, MBBS करायला पाहिजे, बोम तसं त्याला प्रेशर करू नका. लई प्रेशर केलं तर ते त्याने म्हणा तू काय केला, तुम्ही काय केला असं जर बोललं तर आपण काय करणार. म्हणून मुलावरती बंधन जो आहे, बंधनकारकरित्या शिकवू नका म्हणतात राधाकृष्णन. बंधनापासून मुक्त करून मुलांना वाव द्या म्हणजे अध्यापन होय. म्हणजे आपण काय म्हणतो, शिक्षक असलेले व्यक्ती आपण जेव्हा मुलांना एखादा कन्सेप्ट सांगत असताना त्यांना ट्रेस न देता, त्यांना खूप बंधनामध्ये न आणता तो कन्सेप्ट त्याला समजून सांगणे, त्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणे, तो लर्निंगसाठी आपल्याला फॅसिलिटी करणे हे अध्यापकाची टीचिंगचं काम आहे. बंधनातून मुक्त करून विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजे अध्यापन होय. ओके, पूर्ण व्याख्या लक्षात घ्या. हा व्याख्या कोणी सांगितलं, डॉक्टर राधाकृष्णन. हे सगळे वेगवेगळ्या राज्यात विचारलेले होते म्हणून मी परीक्षा पास झालो म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर मग तू तुमचा इंटरेस्ट ना, ऐका नाही ऐका सांगण्याचे काम आमचं आहे, तुम्ही ऐका, ऐकलंच पाहिजे, कारण पास व्हायचं आहे ना तुम्हाला. काय सेट आणि नेट, सेट नेट पास व्हायलाच पाहिजे, सेटही नाही नेटही नाही मग काय घरी आलं की मेट मेट मिळते. ओके, येणे हो पुढचं व्याख्या आहे कोणतं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर. खूप छान, जेव्हा मी तमिळनाडूचे सेट एक्झाम देऊन रामेश्वरला गेलो होतो, स्वामी आपल्या APJ अब्दुल कलाम सरांच्या घरी दर्शन घेतलो, तिथलं माती घेऊन कपाळाला लावून आलेला माणूस मी खूप भाग्यवान समजतो. नेट सेट जाऊ दे पास झाल्यानंतर, पण पूर्ण देश फिरून आलो ना, तुम्ही पण फिरा ना, फिरता उगा तिकडे इकडे इकडे तिकडे इकडं तिकडं फिरू नका, ध्येय ठेवून फिरा तरच तुम्हाला ध्येय मिळतो, नाहीतर मग काही उपयोग नाही. ध्येय ठेवून केलेलं काम खूप इझीने आपण करू शकतो, ध्येयच नाही मग कसं, नाही कुठलंही काम करत असताना नियोजन असू द्या, ध्येय असू द्या. मग APJ अब्दुल कलाम सर काय सांगितले, मुलांच्या कल्पनेला वाव द्या म्हणजे अध्यापन होय. अध्यापन म्हणजे मुलांच्या
कल्पनेला, कल्पने म्हणजे इमॅजिनेशनला, मुलांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाजला, मुलामध्ये अनेक वेगवेगळ्या कल्पना असतात. म्हणजे आता विमान पक्षी कसे उडतात, मग आपण काय उडत नाही, ही कल्पना जेव्हा मुलामध्ये येतो ना, ह्या कल्पनेला तुम्ही वाव द्या, म्हणजेच त्याला टीचिंग होय. एपीजे अब्दुल कलाम सरांचं, टू सपोर्ट द स्टुडंट्स इमॅजिनेशन इज नोन ॲज अ टीचिंग. व्यवस्थित समजून सगळं कन्सेप्ट, कारण पेपरमध्ये तेवढंच तुम्हाला विचारतात, त्याला सोडून दुसरं विचारणार नाहीच, तुम्हाला एवढंच येणं अपेक्षित आहे. सर मी हे सोडून दुसरं करतो, करत जा, एवढं तर अगोदर करा. ओके, त्यानंतर कोणतं आहे, एपीजे अब्दुल कलाम सरांचं झाला, म्हणजे कल्पने. काही मुलामध्ये एक एक कल्पना असतो, ते कल्पना कोणतं आहे, त्या कल्पना तुम्ही वाव द्या ना. आपण काय म्हणतो, तू का लहान व्यक्ती किंवा आपण साधा व्यक्ती मोठं स्वप्न बघतच नाही का, स्वप्न बघायला काय अडचण आहे, बघा ना स्वप्न. स्वप्न बघितल्यानंतरच आपण मोठा व्यक्ती होतो. मोठंच व्यक्ती आणि मोठं स्वप्न जर पाहिलं तुम्ही, तर सगळे येड्या म्हणतात हे येडाच आहे, म्हणून त्यांनी त्यांनी म्हणून, पण मोठ्या झाल्यानंतर तेच येडा होतील, लई मोठ परवा चितत होतं रे आता हे कसं झालं बघा. म्हणून मोठं कल्पना ठेवा, तरच माणूस खूप मोठा होतो. ते आज ना उद्या ते होणारच असतात, ते होण्यासाठीच कल्पना आपल्या माइंडमध्ये येत असतो. लक्षात घ्या, मुलांच्या कल्पनेला तुम्ही दाब करून ठेवू नका, त्याला किल करू नका, त्याला नाश करू नका. ओके, नेक्स्ट पुढचं व्याख्या आहे, अध्यापनाची व्याख्या. 2020 साली जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आला, त्याच्यामध्ये सांगतात, अध्यापन म्हणजे टू बिल्ड द पोटेन्शियल अमंग द चिल्ड्रन इज कॉल्ड टीचिंग. विद्यार्थीमध्ये पोटेन्शियल निर्माण करणे, पोटेन्शियल म्हणजे सामर्थ्यवान बनवणे, बलवान बनवणे, बलाढ्य बनवणे. बलाढ्य म्हणजे माहिती आहे का, हे दरारा. आता कोरोनाच्या काळात चीनने एवढं केलं, दरारा केलं, मग कोणी त्याला काय केलं का, चीन समोर कोणाला काय बोलता येणार, लई भय लई पॉवरफुल आहे, बलाढ्य व्हायला पाहिजे. तो नेगेटिव्ह बलाढ्य झाला, आपल्याला नेगेटिव्ह बलाढ्य नाही, मुलामध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल निर्माण व्हायला पाहिजे. एखाद्या संकटकाली आपण डगमग न करता, आत्मविश्वास घालून न घेण्यापेक्षा थोडं स्थिर राहा. म्हणजे मुलामध्ये बलवान निर्माण करणे म्हणजे अध्यापन होय. त्याला काय म्हणतात, टू बिल्ड द पोटेन्शियल अमॉंग द चिल्ड्रन इज नोन ॲज टीचिंग. मुलामध्ये सामर्थ्यशाली निर्माण व्हायला पाहिजे. आज इंडिया आपण सामर्थ्यशाली, सामर्थ्यशाली म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहणे, एकमेकाला मदत करणे, एकमेकाला सपोर्ट करणे, एकमेकांचं चांगलं वावं करणे, आपल्यामध्ये अवगुण असलेले ते बाजूला काढणे, म्हणजे कोऑपरेटिव्ह खूप महत्त्वाचं आहे. ह्याला काय म्हणतात, बलवान म्हणजे हेल्दी माइंड, हेल्दी ॲटिट्यूड सगळ्या अँगलने मुलामध्ये तो सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भौगोलिकदृष्टी आणि कौटुंबिकदृष्टी, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्टी, भावनिकदृष्टी सगळ्या दृष्टीने मुलं चांगलं व्हायला पाहिजे. आजचं मुलं एवढं त्रास देतात ना घरी, लय चिडक्या चिडक्या चिडक्या, काय चिडक्या, आपणही चिडतो तेही चिडतात. समाधानीने मुलांना सांगितलं पाहिजे, समाधानाने मुलांना वाव केलं, मोठ्यांना आदर द्यायला शिकवायला पाहिजे, मोठ्याला रिस्पेक्ट द्यायला शिकवायला पाहिजे. हे सगळं संस्कार आहे. व्हॅल्यू एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पोटेन्शियलमध्ये येत असतात. व्हॅल्यू एज्युकेशन आहे, मॉरल एज्युकेशन आहे, सायंटिफिक एज्युकेशन आहे, ऑल एज्युकेशन मिंगल्स. हे नवीन शैक्षणिक धोरण, हे प्रश्न विचारलेलं आहेत, मी काय माझ्या मनातून सांगत नाही, विचारलेलं फक्त मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय माहिती नाही, तुम्ही तिथंपर्यंत जाऊन आला नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पण गेल्यानंतर तुम्हाला पण समजतो. आता नेक्स्ट अजून 4 व्यक्ती आहेत, ते आता फॉरेनचे लोकांना घेऊया. ग्रीकमधला हे तिघं एवढा एकमेकाला म्हणजे एकमेकाला गुरु शिष्य कसा पाहिजे, गुरुपेक्षा शिष्य मोठा व्हायला पाहिजे. तसं असेल तरच चांगलं. आज गुरुपेक्षा शिष्य मोठा झालं तर लई टेन्शन देतात, तसं नाही. पहिला व्यक्ती आहे सॉक्रेटिस, ग्रीक व्यक्ती. सॉक्रेटिसला जगातील पहिलं नैतिक तत्वज्ञानी म्हणतात, नैतिकता त्यांच्यामध्ये तो होता, नैतिक मॉरल, मॉरल फिलॉसॉफर. सॉक्रेटिस म्हणतात मुलामध्ये म्हणजे विद्यार्थीमध्ये सत्य कोणतं आहे, सत्य शोधायला त्यांना लावा, सत्य शोधून सत्याचा वापर करायला सांगा, म्हणजे अध्यापन होय. प्रॅक्टिकल, आपण किती वेळा सत्य बोलतो, किती वेळा असत्य बोलतो हे तुम्हाला माहिती आहे आम्हाला, पण तेवढं काय आपण सत्य पण राहू.
अकॉर्डिंग टू सिच्युएशन गेलो. गांधीजी पण ते सांगितलं, माणूस सत्य वागला पाहिजे. आता सत्य वागला की हाणतात लोक. स्टडी एवढा एन्जॉयने मी स्टडी केलं ना, लई चांगला झाला. सत्य शोधन, सत्य सांगा, सत्य हुडका, सत्य कुठं आहे हुडका, सत्य सत्यानाच झालंय. सत्य प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप अवघड आहे. हो, सत्य सत्य राहणं, सत्य वागणं, सत्य चालणं लय त्रास आहे. सत्य बोलत की कोणी सगळं ठेवूनच बोलतात. पण मी जे बोलत आहे ते सत्य आहे बरं का. म्हणजे वेगवेगळ्या राज्यात विचारलेलं आहे, मी पास झालो, किती तर लोक एवढं कसं काय पास होतं म्हणून एकाने येऊन माझं सगळं सर्टिफिकेट बघितलं. बघितल्यानंतर आता समाधान झालं, आता तू जा म्हण. आम्हाला विचारतो तू खरंखर पास झाला का खोटं, खरंखर खोटं खोटं याच्या म्हणा असतं का, तसं काही नाही मित्रांनो. सत्य शोधणं, सत्य कोणतं आहे, कारण सत्याने आपण जर वागलो, सत्याने आपण जर वाहिलो, ॲटलिस्ट सत्याचे प्रमाण तरी जास्त पाहिजे ना. कारण आपण सत्य जेवढा जास्त असतो, सत्याने आपण जर वागलो, ट्रुथ इज व्हेरी इम्पॉर्टंट, ट्रुथ प्रिव्हेल्स ॲट द एंड असे म्हणतात बायबलमध्ये पण तोच वाक्य, ट्रुथ प्रिव्हेल्स ॲट द एंड. सत्यमेव जयते आपल्या एम्ब्लेम तोच आहे, सत्यमेव जयते. सत्य कधीही शेवटी जिंकत असतो. आता का शेवट नको, हो सर, आत पहिलाच जिंकलं पाहिजे प्रॅक्टिकलमध्ये. पण एनी हो, सत्य शोधा, सत्याची जाणून करून घ्या, कोणतं बरोबर आहे, कोणतं असत्य आहे. हे सॉक्रेटिसने सांगितलेलं आहे. जेव्हा आपण मुलांना एखाद्या कन्सेप्ट शिकवतो, त्यावेळी त्या कन्सेप्ट किती सत्य आहे, त्या सत्याचा वापर आपण करतो का लाईफमध्ये, ते केलं पाहिजे असं सांगणं म्हणजे अध्यापन होय, हे सॉक्रेटिसने सांगितलेलं आहे. मॉरल म्हणजे कुठला चांगला आहे, कुठलं वाईट आहे, हे तुम्ही जाणून घ्या, हे महत्त्वाचं आहे. खूप सांगितलं की अजून वाढतो विषय. आता पुढं नेक्स्ट जाऊया. प्लेटो, सॉक्रेटिसच्या शिष्य प्लेटो, प्लेटो काय म्हणतात, थोडं पुढं जाऊन चांगलं परिस्थिती आणि वाईट परिस्थिती या दोन्हीमध्ये मुलं बॅलन्स्ड रीतीने वर्तन केलं पाहिजे, त्याला अध्यापन होय. अध्यापन म्हणजे टीचिंग मीन्स टू बिहेव इन अ बॅलन्स्ड मॅनर ड्युरिंग क्रिटिकल सिच्युएशन अँड हॅपी सिच्युएशन. म्हणजे प्रत्येकांच्या लाईफमध्ये चांगला दिवस येत असतो आणि वाईट दिवस येत असतात. चांगला दिवस आणि वाईट दिवस या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण बॅलन्स्ड रीतीने वागलं पाहिजे. बॅलन्स्ड म्हणजे जास्त खूप मनावर न घेता आपण वर्तन केलं पाहिजे, तरच त्याला माणूस म्हणतात, तरच तो माणूस टिकतो, माणूस तरच तो माणूस जगात जगतो, नाहीतर तो खलास होतो. बघा, आपल्याला विद्यार्थ्यांना हे शिकवायचं आहे, अरे दादा उद्या तुला काहीतरी घटना घडलं, वाईट घटना, तर थोडं तू स्थिर राहा, आत्मविश्वास खचून जाऊ नको. कारण लोक तुला नेगेटिव्ह बोलला, तू येडा आहे, तुला काय येत नाही, तू हराम आहे, तू नालायक आहे, असं बोलत असतात काही सिच्युएशनमध्ये. तू कर्जबाजारी आहे, तू काळे आहे, तू गुटखे आहे, तू असा आहे, तू असं काय असलं तरी, यस, समटाईम्स यू कीप क्वाईट अँड फेस दॅट सिच्युएशन. तसं बोलले म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, तसं बोलले म्हणून डिप्रेशनमध्ये जाऊ नका, तसं बोलले म्हणून तुम्ही निराश होऊ नका, तसं बोलले म्हणून तुम्ही जग सोडून दुसरीकडे जाऊ नका. किंवा खूप चांगलं झालं, आज मी नेट पास झालो, आज सेट पास झालो, आज मला पैसे मिळाले, आज संपत्ती मिळाली, आज मला दोन बायको मिळाले, तीन बायको मिळाले, कार मिळालं, हे मिळालं, म्हणजे तुम्ही लई खुश होऊ नका. थोडं समाधानी राहा. चांगलं झालं तरी समाधान, वाईट झालं तरी. सर असं कसं, असंच प्लेटोनं सांगितलं. मग तुम्ही तसं बघा कसं राहताय, बॅलन्स्ड राहताय माझ्यासारखं. कारण मी दुःख झालं की थोडं टेन्शनमध्ये येतो, खुश झालं की थोडं खुश जास्त असतो. कन्नडमध्ये पण असं एक वचन, अक्क महादेव म्हणून वचन करतास असलेले, स्तुती निंदनेगळु बंदाग समाधानी आगिरबेकु. स्तुती आणि निंदनेगळु बंदाग समाधानी आगिरबेकु. स्तुती म्हणजे कोणी तुमचं वाहवा केलं तर खूप फुगवू नका, कोणी वाईट बोललं तर असं निराश होऊ नका. असं एक अक्क महादेवी म्हणून ह्या 12व्या शतमानामध्ये त्यांनी एक, जसं अभंग मराठीमध्ये हा अभंग आहे ना संतवाणी, तसं त्यांनी कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. दोन्ही भाषा येतात म्हणून थोडं सांगतो, कारण आपल्याला एकता खूप महत्त्वाची. इंडियन्स, युनायटेड इंडियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, डिवायडेड इंडिया इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, हां,
सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. भावैक्यते हा इम्पॉर्टंट आहे, कारण अध्यापनाची उद्देश हाच असतो. आणि पुढचं व्याख्या काय आहे, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस झाला, प्लेटो झाला, तर अरिस्टॉटल हा शेवटची व्याख्या आहे. अरिस्टॉटल काय म्हणतात, टू टीचिंग टू माइंड विदाउट टीचिंग टू हर्ट इज नॉट ॲट ऑल अ टीचिंग. मुलांना फक्त बौद्धिकरित्या आपण शिकवलो, हृदयाला शिकवलो नाही तर तो अध्यापन नाही. म्हणजे फक्त ब्रिलियंट गणित शिकवलो, इंग्रजी शिकवलो, लय ब्रिलियंट आहे, लई एक नंबर आहे, लई भारी हुशार आहे, खूप हुशार आहे, घरी येऊन आईला शिवाय देत असेल, भाऊला शिवाय देत असेल, भांडण करत असेल, बोंबलत फिरत असेल, कोणाला काही किंमतच देत नसेल, तर तो दिस इज नॉट ॲट ऑल अ टीचिंग. टू डेव्हलप बोथ कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रेन आणि हर्ट दोन्ही डेव्हलप व्हायला पाहिजे, हृदय आणि ब्रेन, ब्रेन आणि हृदय दोन्ही डेव्हलप झालं तरच माणूस पुढं जातो. फक्त हृदयच डेव्हलप झालं, खूप इमोशनल आहे हो, खूप सेन्सिटिव्ह आहे हो, असं असलं तर ते येडा हो, फक्त रडतच बसतोय, तसं पण नाही ना. हृदय पण म्हणजे हृदय म्हणजे तुमचं भावना श्रेष्ठ व्हायला पाहिजे आणि बुद्धी श्रेष्ठ व्हायला पाहिजे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन यू हॅव टू बिहेव. खरंखरच एखादा भिकारी व्यक्ती तुमच्या घरासमोर आला तर तुमच्या घरात असलेले एक अर्धा भाकरी तुम्ही त्यांना द्या, दिस इज व्हेरी व्हेरी गुड. तो इमोशनल डेव्हलपमेंट झाला त्या मुलामध्ये. आईला थोडं आजारी असेल तर जाऊन आईचा पाया दाबणे, वडिलांना थोडं काही त्रास होत असेल तर पाया दाबा, हात दाबा, हे दाबू नका. आज नाही मुलं तो आस्ती देत नाही, पैसा देत नाही म्हणून असं ते करतात नाही. फक्त बुद्धी वाढ होऊ नये, मुला बुद्धी पण वाढ व्हायला पाहिजे आणि हृदय पण वाढ व्हायला पाहिजे, तरच त्याला टीचिंग म्हणतात. असं सांगणारे व्यक्ती कोण, अरिस्टॉटल. दिस इज अ क्वेश्चन आस्क्ड इन केरळा सेट एक्झाम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल? टीचिंग टू माइंड विदाउट टीचिंग टू हर्ट इज नॉट ॲट ऑल अ टीचिंग. हृदय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, भावना डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि बौद्धिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. समजा तुम्ही खूप हुशार आहात, अमेरिकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली तर छानच आहे. तुम्ही अमेरिकेला जाऊन तिथून पुन्हा तुमच्या आई वडिलांना पैसे द्या, तुमचा आजूबाजूला तुमचं कोण नातेवाईक आहे त्यांनाही थोडं मदत करा, त्यांनाही तिथं तुम्ही घेऊन जावा, त्यांनाही थोडं प्रोग्रेस होऊ द्या ना. तेवढं कोणी करत नाही, त्यांना कारण काय, यांना कशाला करायचं, कोणी तर आई वडिलांनाच काही लोक बघतच नाही, असा परिस्थिती आहे. तुम्ही एखाद्या परीक्षा पास झाला तर एक एक घरात पाच पाच लोक आय ए एस होतात. कसं होतं, तो मोठ्या भाऊला कळालं म्हणून ते दुसऱ्या भाऊला सांगतात तुम्ही पण ह्याप्रमाणेच. आता टीना डबी म्हणून तिचं बहिणी बरोबर, ती पण आय ए एस झाला. मी परवा एकाचं घरात पाहिलो, सगळं आय पी एस अधिकार, आय ए एस अधिकार, मग त्यांचं आजूबाजूला कोणी नाही, ते तिथं तसंच आहे. म्हणजे दुसऱ्यांना सांगितलं की त्यांचा डेव्हलपमेंट होतो, हा इमोशनल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये झाला नाही. फक्त बौद्धिक स्वार्थ असतात काही लोक, असू द्या, ते त्यांचं त्यांचं नशीब, त्यांचं हणेपर, आम्ही कोण करणार. परंतु ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर, वी शुड टेल द स्टुडंट्स टू डेव्हलप बोथ थिंग्स, इमोशनल डेव्हलपमेंट अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, दॅट इज कॉल्ड अ टीचिंग. आपल्या टीचिंगमध्ये हे दोन्ही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तरच त्याला टीचिंग म्हणतात. ओके, अशा ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. अध्यापन हा निरंतर प्रक्रिया असतो, हा सतत, दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. अध्यापन हा डेव्हलपमेंट होण्यासारखं अध्यापन असायला पाहिजे. सायंटिफिक दृष्टीने अध्यापन व्हायला पाहिजे, सामाजिक दृष्टीने अध्याप म्हणजे विकास व्हायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यापनामध्ये येत असतात. आतापर्यंत मी तुम्हाला अध्यापन म्हणजे काय त्याचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलो, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलो, त्याचा जो वेगवेगळ्या व्यक्तीने सांगितलेले डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितलो, एवढं तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे. राहिलं तर नेट परीक्षामध्ये तुम्हाला ह्याच कन्सेप्टच्या आधारित 2 मार्क किंवा 4 मार्क नक्कीच मिळणार. सेट परीक्षामध्ये तर हमखास यश मिळतो, नेटमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, मिळालंच पाहिजे. मिळण्यासाठीच मी तुमच्यासोबत आहे, का मिळत नाही आपण बघूया. मिळाला पाहिजे, तुमचं कल्याण होऊ द्या, तुमच्या बरोबर आमचंही कल्याण होऊ द्या. एवढं बोलत मी माझ्या 2 शब्द सांग, जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.